वर्षामध्ये आपण हे पाहिलेलं आहे की पुणे शहराच्या विकासाच्या कुठल्याही प्रश्नामध्ये कायम भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसलाच फक्त विश्वासात घेणं किंवा त्यांच्याबरोबर मेट्रोबद्दलच्या बैठका घेणं आणि शिवसेनेला प्रत्येक वेळेला वगळणं हे त्यांनी सातत्याने मनमानी केलेली आहे. घाईघाईनी स्वतःला एक फक्त श्रेय मिळावं म्हणून मेट्रोच्या बद्दलचा घोषणा झाली, उद्घाटन झालं, पण हरित लवादांनी 2 दिवसातच त्याला स्थगिती दिली. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा संपूर्णपणाने आतमधून अनेक वेळेला संगनमत आपल्याला दिसलेलं आहे आणि निवडणुकीनंतरसुद्धा आज हे काही बोलत असले तरी शेवटी त्यांची आतमधून वेगवेगळ्या प्रकारची कशी युती असते हे आणि ती पुणेकरांशी बेईमानी आहे असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने ज्या प्रकारचे गुन्हेगारी प्रकारचे लोक घेतलेले आहेत त्याच्यामुळे पुणे शहराचं सांस्कृतिक स्वरूप जाऊन एक डॉन लोकांचं शहर असं सुद्धा व्हायची शक्यता आहे आणि त्यामुळे जनतेशी इमानदार असणाऱ्या शिवसेनेलाच निवडून द्यावं ही आमची जनतेच्याकडून अपेक्षा आहे. शिवभद्र स्वरूपाची जी हातमिळवणी आपल्याला दिसते आहे की एका ठिकाणी आपल्याला दिसतं की वरकरणी विरोध असतो पण प्रत्यक्षामध्ये मात्र आपल्याला दिसलं की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं संगनमत, मग पुणेकरांना 24 तास पाणी मिळण्याचा प्रश्न असेल किंवा मेट्रोच्या संदर्भातले प्रश्न असतील त्याच्यामध्ये सातत्याने शिवसेनेच्या गटनेत्यांना, शिवसेनेच्या शहर प्रमुखांना वगळून जे काही राजकारण सातत्याने झालेलं आहे त्या पार्श्वभूमीवरती आम्हाला असं वाटतं की इमानदार असा पक्ष 2 बेईमान पक्षांसमोर इमानदार पक्ष म्हणजे पुणेकरांसाठी इमान ठेवणारा पक्ष म्हणजे शिवसेना आहे हे आम्हाला इथे मुद्दाम सांगायला पाहिजे. दुसरं, सैराटमध्ये जसं आर्ची आणि परशा आहेत त्यांना जसं एकमेकाचं यार्ड लागलेलं असतं तसं भाजपला दुर्दैवाने गुन्हेगारांचं यार्ड लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे या वेढ्यामुळे सगळं राजकारण सैराट होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या सर्व सुजाण मतदारांनी त्यांचं जे काही सगळं वर्तन आहे विकासाच्या नावाने सैराट करून सगळ्यांचा घात करण्याचं त्याच्याबद्दल सावध राहिलं पाहिजे. की किमान अंतर्गत किंवा साधन शुचिता ही जी गोष्ट तुम्ही बोलता या गोष्टीमध्ये त्यांच्या शहराध्यक्षांच्या पोस्टरला काळं फासण्याची वेळ तर शिवसेनेवर आलेली नाही, त्यामुळे त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करावं. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे, ज्या पारदर्शकतेच्या मुद्द्यावर ते अनेक ठिकाणी बोलतात ही पारदर्शकता कुठलीही गोष्ट राबवताना, कुठल्याही गोष्टीचं उद्घाटन करताना ही पारदर्शकता ठेवण्यात आलेली आहे का? पुणे मेट्रोचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा पुणे मेट्रोच्या प्रश्नामध्ये स्मॉल कपॅसिटी, मीडियम कपॅसिटी, हाय कपॅसिटी या 3 व्हेकलपैकी कुठलं नेमकं व्हेकल वापरलं जाणार, त्यातल्या अंडरग्राऊंडची ड्रेनेजची जी सुविधा आहे, अंडरग्राऊंड लाईनची जी सुविधा आहे, यामधला जो डायमीटर असणार आहे त्या डायमीटरची काय नक्की सोय होणार, या सगळ्या गोष्टींमध्ये आधी पारदर्शकता आणावी. केवळ आश्वासनांचे फुगे हवेत सोडून ही गोष्ट होणार नाही. प्रचार करत असताना माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची एक थेट भूमिका आहे ती म्हणजे उगाच गेले काही दिवस विशेषतः ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकारणानं, पुणे पिंपरी चिंचवड या 2 शहरांच्या राजकारणानं केवळ चिखलफेकीचं राजकारण पाहिलेलं आहे. हे न करता एक शाश्वत विकासाचा मुद्दा घेऊन ठाम जे करून दाखवायचं आहे तेवढाच शब्द द्या आणि त्याच शब्दावर या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही प्रचाराची ही धुरा पुढे नेणार आहोत.